आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूरग्रस्तांना चांगल्या सुविधा प्रशासन देणार, मंत्री सौ शशिकला जोल्ले यांचं आश्वासन. पूरग्रस्तांना लागणाऱ्या चांगल्या सुविधा प्रशासन देणार आहे, ते काम आपण कर्नाटक सरकारातील मंत्री म्हणून प्रामाणिकपणे करणार आहे. त्यामुळे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे एकजुटीने अंतर्गत राजकारण न करता पूरग्रस्तांपर्यंत जीवनावश्यक सुविधा पोहोचवण्याचं काम करावं. या संदर्भात तक्रारी आल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा कर्नाटक सरकारच्या नूतन कॅबिनेट मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी दिला. निपाणी तालुक्यातील महापौर निवारणार्थ नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या महापूर काळातील कार्याच्या आढावा बैठकीत सौ जोल्ले बोलत होत्या. नामदार सौ जोल्ले म्हणाल्या की कर्नाटक मंत्रिमंडळाची शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून मंत्रिमंडळाने अहवाल सादर केल्यानंतर शासनाच्या इतर योजना तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री BS येडियुराप्पा निर्णय घेणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 2005 पेक्षा भयंकर पुराची परिस्थिती 2019 मध्ये पाहायला मिळाली आहे. या महापुरात राज्यात सर्वाधिक 70% नुकसान बेळगाव जिल्ह्याचं झालं आहे. यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घरे पडली आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही चांगल्या प्रकारे काम केल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पूरग्रस्त भागातील घरांना तात्काळ 3,800 रुपयांची मदत करण्यात आली आहे. शासनाने यामध्ये वाढ करून आजपासून 10,000 रुपये इतकी मदत देण्यात येत आहे. ज्यांची घरे पडली आहेत त्यांना शेड उभारणीसाठी 50,000 रुपये आणि घरभाडे पोटी 5,000 इतकी रक्कम देण्यात येणार आहे. पडलेल्यांना 25,000 पासून 1,00,000 पर्यंत मदत देण्यात येणार आहे. पूरग्रस्तांचे महत्वाच्या असणाऱ्या बैठकीकडे पाठ फिरवली. गैरहजर राहिलेल्या लघु पाटबंधारे आणि माध्यम पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आमदार शशिकला जोल्ले यांनी यावेळी दिले. यावेळी निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, उपतहसीलदार प्रवीण कारंडे, पालिका आयुक्त दीपक हरदी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव. आणि जे काही दुसरं रस्ता वगैरे नुकसान झालेलं आहे ते मात्र भरपूर असं झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला मी सांगू इच्छितो सर्व पत्रकारांना की कर्नाटक सरकार तात्काळीनं जे कोणी प्रवाहामध्ये घरामध्ये पाणी आलेलं आहे ते बाहेर आलेले आहेत, गंजी केंद्रामध्ये राहिलेले आहेत, त्यांना तात्काळमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये 3,800 चेक दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी तेवढं पुरं होत नाही म्हणून आता 10,000 केलेले आहेत आणि आज पैसे जमा झालेले आहेत आणि इथून पुढे 10,000 चेक. पूर्वी कुणाला 3,800 झालं होतं त्यांना उरलेलं 6,200 देखील तिथं वितरण करणार आहे. जे कुणाला एक भिंत पडला असेल, थोडंसं नुकसान झालं असेल त्यांना 25,000, पुरा एक बाजूचं त्यांना घर डॅमेज झालं असेल तर 50,000, आणि जे कोणी संपूर्ण घर कुणाचं पडलेलं आहे त्यांना 5,00,000 निधी लगेच लगेच द्यायचं असं सर्वे करून त्याचं देण्याचं एक व्यवस्था केलेलं आहे. दुसरं, जे कुणाचं घर संपूर्ण पडलेलं आहे त्यांना शाळेमध्ये ठेवलेलं आहे, शाळेतून बाहेर काढायला परिस्थिती आलं होतं तरी देखील आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ते शाळेतच राहू देत अजून देखील म्हणून आणि 4-5 दिवस 15 ऑगस्टच्या नंतर आणि परत वाढवून दिलं. आणि जे कोणी संपूर्ण घरातून वंचित झालेले आहेत त्यांना 10 महिन्यापर्यंत त्यांनी स्वतःचे घर बांधतोपर्यंत 5,000 प्रमाणे महिन्याला त्यांना भाडं देण्याचं कर्नाटक सरकारने केलेलं आहे आणि ते आता चालतीमध्ये आपले अधिकारी लोक आणलेले आहेत. जे कुणाला संपूर्ण घर नाही आहे, कुठं राहायला पाहिजे, नाही बाबा आमचं एक शेड करून द्या, आम्ही शेडमध्ये राहतो म्हटलं तर 50,000 निधी कर्नाटक सरकारकडून त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये किंवा जाग्यामध्ये शेड घालून त्यांनी राहू शकतात घर बांधतोपर्यंत. नाही झालं ते काही झालं नाही तर आपण त्यांचं जागा नसेल तर सरकारी जागांमध्ये त्यांना परमनंट टेम्पररी शेड घालून त्यांना घर बांधून